नमस्कार, मी रेणुकार. लेडीज स्पेशल बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला वाटेल आजची फ्रेम वेगळी आहे आणि कदाचित गेस्टही असतील आपल्यासोबत, तर तुमचा अंदाज खरा आहे. संगीत देव बाबळी या नाटकाला फोर्ब्स मासिकानं या नाटकाची दखल घेतलेली आहे आणि या नाटकातल्या दोघी जणींशी आज आपण लेडीज स्पेशलमध्ये गप्पा मारणार आहोत. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत संगीत देवबाभळी या नाटकाचं निमित्त आजचं का, तर मराठी नाटकांची नखल फोर्ब्सनं घेतलेली आहे. संगीत देवबाभळी या नाटकाच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा रोवलेला गेलेला आहे. आपल्याला माहिती आतापर्यंत दिग्गजांनी, म्हणजे अगदी आपण म्हटलं तर दिलीप प्रभावळकर असतील, परेश रावल असतील, या सगळ्यांनी या नाटकाची वाहवा केलेली आहे आणि या दोघींचं येऊन खूप कौतुकही केलेलं आहे. भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत असलेल्या नाटकांपैकी एक असा उल्लेख या नाटकाचा आहे आणि म्हणूनच या दोघींशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हे नाटक काय आहे, या नाटकाची थीम नेमकी काय आहे देखील जाणून घेणार आहोत. पण याच व्यतिरिक्त निपुण धर्माधिकारी दीक्षित, अमर फोटो स्टुडिओ, इंदिरा आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, वाडा चिरेबंदी या नाटकांचं देखील या फोर्ब्स मासिकानं कौतुक केलेलं आहे. आणि या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते आपल्या सोबत आहेत. तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत. खरं तर हे नाटक बघायची खूप इच्छा आहे आणि मला वाटतं हा शो झाल्यानंतर मी हे नाटक खरंच बघणार आहे. पण शुभांगी आणि मानसी, सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया, आतापर्यंत दिग्गजांनी तुमचं कौतुक केलेलं आहे, या नाटकाचा प्रवास कसा आहे तिथे येणार आहोत, पण इतकी मोठी दखल घेतल्यानंतर तुमची प्रतिक्रिया. मानसी सुरुवात करूया. हो, आमची प्रतिक्रिया म्हणजे म्हणजे ज्या लोकांचं आपण एक असं अवाक होऊन काम बघतो तीच लोक आमचं काम बघायला येतात, आपलं नाटक बघायला येतात आणि कौतुकाची थापच नाही तर त्यात ते हरवून जातात. हा जो क्षण आहे तो म्हणजे स्वप्नात सुद्धा आपण कधी बघू शकत नाही आणि एक फार अमेझिंग टॉप ऑफ द वर्ल्ड असल्याचं फिलिंग आहे सध्या, की आपण जे मनापासून काम करतो त्याला कुठेतरी अशी एक पावती मिळते आणि ज्यांना आपण देवस्थानी मानतो, म्हणजे जवळजवळ देवानी आशीर्वाद दिल्यासारखं ते एक फिलिंग आहे की बरोबर वत्सा, तू अगदी बरोबर दिशेने चालला आहेस. टाइप्स क्या बात शुभांगी. माझ्यासाठी तर मी आत्तापर्यंत त्यांना बघत बघत जे काम आपण त्यांचं बघतोय आणि ते आपलं कौतुक करतायत हे बघताना तर काय हे चाललंय आपल्या आजूबाजूला, कारण हे पहिलंच नाटक असल्या कारणाने माझ्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं होतं. आणि मी तर असं समजते की हे जेव्हा आमचं काम बघतात आणि मला असं वाटतं की ते विठ्ठल त्यांच्यात एक रूप घेऊन आलेलं असतं आमचं नाटक बघायला. क्या बात आहे. आणि त्यांना बघत बघत आम्ही लहानाचं मोठं झालोय आणि हेच खूप मोठी पावती आहे की ते आमचं कौतुक करतायत, आम्हाला बघतायत, आमच्या कामाला खूप अप्रिशिएट करतायत. खूप छान वाटत. क्या बात आहे. या दोघींची नावं तर मी सांगितली पण या दोघींची नाटकातली नावं रुक्मिणी आहे आणि आवलीच्या या दोघी जण भूमिका साकारतात. हे नाटक नेमकं काय आहे, नाटकाची संकल्पना काय आहे, ती सुचली कशी, त्याचा उगम कसा झाला हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मानसी, याचा उगम कुठे झाला होता? प्राजक्त देशमुख याच्या लेखणीतनं हे नाटक साकारलं आहे. त्याच्या एका फिल्मच्या संदर्भात तो काहीतरी रिसर्च करत होता आणि तो स्वतः तुकारामांचा खूप मोठा भक्त आहे, त्याच्याबद्दल त्याचं खूप चांगलं वाचन आहे. तर त्या फिल्मच्या अनुषंगाने त्याचं काम सुरू असताना त्याला देवबाभळी हे नाटक सुचलं आणि ते संगीत नाटक त्याला करायचं होतं. तर आनंद ओक आणि प्राजक्त देशमुख अशी दोघं जण एकत्र आली आणि त्यांनी हे नाटक लिहिलं आणि आनंदनी त्याला संगीत दिलं. आणि दोन बायकांची व्यथा आणि दोघींच्याही आयुष्यामध्ये त्यांचा मूळ आहे प्रॉब्लेमचं, ते म्हणजे विठ्ठल. आणि आजतागायत तुकारामांबद्दल बरंचस बोललं गेलं, विठ्ठलाबाबत त्यांच्याच अनुयायांनी बरंचस बोलून ठेवलेलं आहे. पण त्यांच्या पाठी ज्या बायका आहेत किंवा त्यांचं जी फ्लिप बाजू आहे, जी छापा आणि काटातली जी काटा बाजू आहे, त्याबद्दल कधीच बोललं गेलेलं नाहीये किंवा त्यांची व्यथा कधीच कोणी जगासमोर मांडली नाहीये. म्हणजे आवलीला आजपर्यंत फक्त कजाल हो ना हेच बिरुद दिलं गेलं आहे, पण तिचं आयुष्य काय होतं, किती बिचारीनी खडतर प्रवास केला आहे, तर ते सांगणारं हे नाटक आहे. क्या बात आहे. शुभांगी तर अगदी एकांकिकेपासून या नाट्य प्रवासामध्ये आहे. आपण म्हणू शकतो की एखादा जन्म झाल्यापासून आपण त्या कलाकृतीचे साक्षीदार असणं ही पण खूप मोठी गोष्ट असते. खूप मोठी गोष्ट. आणि एकांकिका असल्यापासून असाच प्रतिसाद होता त्या नाटकाला आणि आताही त्याच्या मी तर म्हणते 100,000 पटीने इतकं छान त्याला प्रेक्षक येऊन दाद देत आहेत.
सगळ्यात मोठं तर म्हणजे ही पहिली एकांकिका असल्या कारणाने मला पहिले एवढं काही समजत नव्हतं, पण जसं व्यावसायिक रंगभूमीवर प्रसाद दादांनी जसं हे नाटक करायचं ठरवलं तेव्हाही दादांना मला विचारल्यावर मी पहिले शॉक होते की ठीक आहे चला, पण नंतर दादांनी मला समजवून सांगितलं की तू करशील आणि मला तुझ्यावर विश्वास आहे, तू छान करशील. मग जसं मला दादांनी सांगितल्यानंतर मी माझ्यातले अजून काही अशा गोष्टी होत्या ज्या अवलीबद्दल मला शोधायच्या होत्या, कारण त्याच्यात मी अवलीचं कॅरेक्टर करते, शोधल्या आणि त्या इतक्या छान रीतीने प्रेक्षकांपुढे मांडल्या गेल्या ना की त्या मला सुद्धा इतकं छान वाटतं आता की वा, म्हणजे मला आता ही अवली सापडली आहे. आणि एकांकिकेपासूनही मला ती सापडली होती, पण आता ती जास्त पद्धतीने जवळची झाली आहे, कारण रुक्मिणी आणि अवली ह्या दोघींच्या मनातलं जे सल आहे ते ह्या नाटकातनं दिसतं. आणि जुन्या काळात काळ आणि आत्ताचा काळ हा दोघांचा मिलाप हा देवबाबळीतनं दिसतो. हाच तुम्हाला विचारायचं होतं की आत्ताच्या आपण म्हणू शकतो की हा तर संघर्ष होताच आणि तो अनेक वेळा आपण म्हणू शकतो की भक्तिरूपात विठ्ठलाला मानतात, मग रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे किंवा त्यांच्या मागे होणारी फटफट, म्हणजे जसं की आधी म्हटलं जायचं की नवऱ्यांनी अन्नाचं कण घेतल्याशिवाय बायको जेवणार नाही, आणि हाच सगळा संघर्ष यामध्ये पण आहे. तुम्हाला असं वाटतं हे नाटक साकारताना आजच्या कुठेतरी गोष्टींच्या पण रिलेट करतोय? हो, जास्त रिलेट करतोय, कारण आजकाल आपण बरेच ब्रेकअप्स आणि ह्या गोष्टी बघतो, डिवोर्स होतात, पण ह्या हे नाटक बघितल्यानंतर ना पुरुषाला आपल्या बायकोबद्दल आणि आपल्या बायकोला आपल्या पुरुषाबद्दलचं दोघांच्या मनात जे काही आहे ते हे नाटक बघितल्यावर जास्त पद्धतीने खुलासा होतो, ठळकपणा त्याच्यातला जाणवतो. मी असं म्हणेन की आजपर्यंत बायका फार त्याग करत आलेल्या आहेत, म्हणजे आपली तरी पिढी फार सजग आहे ह्या बाबतीत, किंवा आपण आपल्याला जर एखादी गोष्ट खटकली तर आपण बोलू शकतो, पण आपली आईची किंवा आजीची जी पिढी होती त्यांना फक्त हेच शिकवलं गेलं होतं की नवरा हे तुमचं सर्वस्व आहे, म्हणजे मुलगी एकदा दिली की ती मेली, म्हणजे तिला असं स्वतःचं असं काही अस्तित्वच त्या पिढीला नव्हतं बायकांचं, त्यांना नवरा किंवा मुलं बाळ हेच त्यांचं जग असायचं, हेच त्यांचं स्वत्व असायचं. तर मला वाटतं की आमच्या नाटकाची ही ताकद आहे की जेव्हा आमचं नाटक बघितल्यावर त्या पिढीला प्रकर्षाने जाणवतं की त्यांनी किती मोठं बलिदान केलंय, स्वत्वाचं बलिदान करून त्या सरेंडर झाल्यात. सरेंडरन्स ही पॉवर फार मोठी आहे, नो डाऊट अबाउट इट, पण त्याची जाणीव असणं हे पण महत्वाचं आहे, आणि जाणीव समोरच्यालाही असणं की बाबा आपल्या आयुष्यामध्ये अशी एक बाई आहे जिनी समर्पित केलेलं आहे आपलं आयुष्य, आणि म्हणून आपला गाडा सुरळीत चालला, म्हणून आपल्या संसाराची दोन चाकं एकाच दिशेने चालू आहेत. तर हे जाणीव होणं प्रत्येक माणसाला, मग तो नवरा असेल किंवा बायको असेल, तर ही ह्या नाटकाच्या अनुषंगाने कुठेतरी ती जाणीव होते आणि त्यामुळे ते रिलेट होतं, आणि मला वाटतं की हे आमच्या नाटकाचं यश आहे. क्या बात आहे. पण या सगळ्या दोन्ही सशक्त इतक्या मोठ्या भूमिका साकारणं आणि ते देखील नाटकाबरोबरच, ते फक्त नाटक नाही ते संगीत नाटक देखील आहे, प्रचंड एनर्जी लागत असेल तुम्हाला आणि प्रत्येक प्रयोगाला तेवढीच एनर्जी वापरणं, गुपित काय? गुपित असं काहीच नाहीये, प्रेक्षकांचं प्रेम एवढंच एक सांगू शकते, कारण तेवढी एनर्जी मिळते. आमच्या नाटकाला इतके प्रेक्षक कायम येत असतात आणि रिपीट ऑडियन्स खूप आहे आमच्या नाटकात. कित्येकदा लोक येतात, भेटतात, तीन तीन चार चार वेळेस येऊन भेटतात, सांगतात की आम्ही ह्या प्रयोगाला आलेलो, आम्ही त्या प्रयोगाला आलेलो. सगळ्या वयोगटातली मुलं आहेत, सगळ्या वयोगटातला प्रेक्षक आहे, म्हणजे अगदी 60 आजी आजोबांपासून ते 10वीतली मुलं. म्हणजे कालच मला एका ठिकाणी बाबा आणि त्याचा मुलगा अजून 10वीत आहे, तो ते भेटले आणि तो येऊन मला भेटला की मी तुमचं नाटक पाहिलंय आणि मी परत माझ्या मित्रांना घेऊन आलो तुमचं नाटक बघायला. आणि असं एक दोन वेळा असं झालं होतं की जे टीनेजर्स येऊन हे नाटक पाहतात, जेणेकरून जी पुढची पिढी आहे ती सुद्धा थोडीशी सजग होतीये, हे फार विशेष आहे. बरेच असे विद्यार्थी पण आहेत की ज्यातनं संगीतही शिकत असतात, ते सुद्धा हे नाटक खास बघायला येतात, कारण तेव्हाच्या काळी संगीत नाटक होत होते पण आत्ता नाही ना, त्याच्यामुळे ह्या संगीत नाटक काय प्रकार असतो हा बघायला ते नक्की येतात, आणि संगीत आणि ऍक्टिंग ह्या दोन्ही गोष्टी या दोन्ही बाजू बघायला ते नक्की. क्या बात आहे, या गप्पा आणखी इंटरेस्टिंग आहेत. मानसी आणि शुभांगी सोबत अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत आणि लेडी स्पेशल मध्ये पुन्हा भेटूयात एका ब्रेक नंतर. ब्रेक
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण लेडी स्पेशल मध्ये गप्पा मारतो आहोत देवबाभळी या संगीत नाटकातल्या दोन महत्वाच्या कलाकारांशी. जसं आता आपण ब्रेकमध्ये जसं म्हणालो की या दोन्ही सशक्त भूमिका साकारणं आणि जसं तुम्ही म्हणताय की प्रेक्षकांची पावती तर तुम्हाला मिळत असते पण त्यांच्यासाठी तुमचा अभिनय हा त्याच्यातला दुवा असतो. तो साकारताना तुम्ही जी मेहनत करत असाल किंवा जसं मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं की तुम्ही नाशिकला त्याच्या तासनतास तालमी केलेल्या होतात, तो एक म्हणू शकतो आपण त्याच्यात तुम्हाला बदलून टाकलं आणि तो एक जडणघडण होती तुमची मानसी. हो, मला असं वाटतं की ह्याचं श्रेय बरंच मी प्राजक्तला देईन, प्राजक्त देशमुखला. त्यांनी फार मोकळीक दिली होती आम्हाला की तुम्ही शोधा त्याच्यातलं काय आहे. त्यांनी वरवर लाईन्स आम्हाला सांगितल्या होत्या की त्याला काय अपेक्षित आहे किंवा त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे. म्हणजे जरी आपल्याला एक वाक्य असेल तरी त्याच्या मागे बरेचसे गर्भित अर्थ आहेत. तर त्यांनी ते फक्त आम्हाला सांगितलं की हा हा असा त्याचा आशय आहे. तर आता हा तुमच्याकडनं ते कसं येत आहे. सो ही मोकळीक जेव्हा कलाकाराला मिळते तेव्हा ते त्याचं पहिलं पाऊल असतं चांगलं काहीतरी सादर करून दाखवण्याचं आणि कुठेतरी शोध घेण्याचं, कारण की आता बॉल आपल्या कोर्टात असतो. आणि तिकडनं ती सुरुवात झाली आणि जशी जशी मी ती साकारत गेले किंवा वाचत गेले मला असं वाटलं की हे कॅरेक्टर आहे हे दोन्ही काळांना जोडणारं कॅरेक्टर आहे. रुक्मिणीचं जे कॅरेक्टर आहे शी इज लिटल बिट रिबेलियस, ती चिडून पांडुरंगावर चिडून बाहेर आलेली आहे, पळून आली आहे आणि तरी ती नवऱ्याचाच आदेश पाळून हिच्या सेवेला आली आहे. त्यामुळे नवऱ्यावर तिचं प्रेम आहे पण तिचा रागही आहे आणि तो ती व्यक्त करते पुरेपूर त्याच्यापासून लांब जाऊन. सो मला हे इतकं आत्ताच्या जनरेशनचं वाटतंय आणि मला असं वाटतं की हे बॅलन्स करणारं कॅरेक्टर आहे. क्या बात आहे. जसं तर मानसी तू म्हणालीस की हे बॅलन्स करणारं कॅरेक्टर आहे पण आत्ता जे प्रेक्षक कदाचित नव्यानं आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांना त्याच्या मागची थीम सांगूयात की त्याच्यामागे एक कथा आहे किंवा म्हणू शकतो एक रूपक आहे किंवा एक म्हणू शकतो की वाचलंय नेमकं काय घडलं होतं आणि हा सगळा देवबाबळी हा शब्द तिथून आला आणि मग हे नाटक उभं राहिलं, म्हणजे काटा लागला आणि मग ती मोठी कथा आहे त्याच्या विषयी थोडक्यात सांगशील. हो, रुक्मिणी आणि विठ्ठल, रुक्मिणी रुसून विठ्ठलावर निघून गेलेली आहे ही एक आख्यायिका आणि एक दंतकथा आहे जी अवली आपल्या तुकारामांसाठी न्याहारी घेऊन जाताना तिच्या पायात काटा घुसतो आणि तो काढण्यासाठी विठ्ठल येतो. आणि मग त्यांनी ह्या दोन स्टोरीज एकत्र केल्या की रुक्मिणी म्हणते की अच्छा कोण अशी बाई आहे की जिच्या पायातला काटा काढायला हा माणूस गेला माझा ना नवरा, का गरज काय गरज होती, असं ह्या दोन गोष्टी एकत्र करून आणि मग ही रुक्मिणी बघायला येते. मुळात विठ्ठलच तिला पाठवतो की तू रुसली आहेस तरी ठीक आहे आपण आपलं नंतर काम करूया पण माझं एक तू काम कर, बिचारी माझ्या भक्ताची बायको त्रासात आहे, ती प्रेग्नंटही आहे आणि तू तिची सेवा करायला जा मग नंतर आपण आपलं बघूया. जखम भरल्याशिवाय तुला तिकडे निघता नाही येणार. बापरे, खूप मोठं टास्क दिलं. आणि ती जखम कुठे तिची भरते माझी भरते. हो, कारण कुठच्या लेवलला ती जखम झालेली असते, कोणाकोणाला ती जखम झालेली असते आणि त्याचा हा प्रवास आहे. म्हणजे खऱ्या आमच्या दोघींचे संवाद जेव्हा वाढायला लागतात आमच्या ओळखी होतात तेव्हा माझ्या पायाची जखम आहे ही तिच्या मनातली जखम भरून काढते. खऱ्या अर्थाने ही सल आहे ती सगळ्यांना बोचती आणि ती कदाचित तुम्ही तुमच्या माध्यमातून आणता आहात समोर. या सगळ्यामध्ये जसं तुम्हाला की ताकद तर प्रचंड लागतेच आहे हे साकारताना, प्रेक्षकांशी एक नातं तुमचं कनेक्ट होत असतं. या पुढचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की प्रत्येक प्रयोगागणिक तुला रुक्मिणी आणि तुला आवली नव्यानं भेटत असेल, तुमच्यामध्ये काही बदल झाला या नाटकाच्या दरम्यान? जवळजवळ 100 जास्त प्रयोगांची मॅरेथॉन तुम्ही जवळजवळ दीडशे प्रयोग. खूप जास्त चेंज झाला ह्याच्यात, कारण एकांकिकेपासून मी करत असताना आणि आता इथून पुढे म्हणजे व्यावसायिकचे 150 प्रयोग इतका चेंज झाला आहे ना की आपण नवीन दर प्रयोगाला मला नवीन अवली सापडत असते, दर वेळेस वेगवेगळी अवली आणि ती ना साकारताना खूप मजाही येत असते. तशी मनात भीती पण असते की अरे बापरे माझ्याकडनं जमेल ना हे, असं होईल ना नीट, जसं माझ्या आत्ता मनात आली आहे, जसं मला आत्ता त्या स्क्रिप्टनुसार करायचं आहे, जसं सांगितलं आहे प्राजक्ता दादाने त्याप्रकारे मला करायचं आहे, पण ती भीती असते कारण प्रेक्षकांनी मला कित्येकदा बघितलेलं असतं. मी तुला जसं म्हणाले आधी की रिपीट ऑडियन्स बराच आहे त्याच्यामुळे त्यांना परत तीच अवली आवडते की नाही किंवा ही आवडते, त्याच्यामुळे आम्ही थोडे बारीक बारीक चेंजेस करत असतो, खूप पण करत असतो, थोडी भीती असते त्याची. अगदी यालाच कंटिन्यू करून तुला मानसी याच्यातून ताकद वाढत जाते प्रत्येक प्रयोगागणिक? अगदीच वाढत जाते. आणि कसं होतं ना ते फक्त त्या कॅरेक्टर पुरतं मर्यादित राहत नाही, मग ते तुमचं पर्सनलही होऊन जातं. म्हणजे कुठेतरी आपण आपल्या पर्सनल आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सची उत्तरं सुद्धा त्या कॅरेक्टर मार्फत शोधू लागतो. म्हणजे एक थोडंसं लेट गो करणं किंवा सरेंडर पावर वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू ह्या कॅरेक्टरनुसार सापडायला लागल्या आहेत, किंवा ते कॅरेक्टर साकारण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते ती मला ह्या
गोष्टी केल्यानंतर सापडायला लागली आहे. आणि हा खूप महत्वाचा भाग आहे, म्हणजे हे नाटक फक्त नाटक न राहता एक आपल्या आयुष्याचा भागही बनून जातं. आणि ते होतच, कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या नाटकाचे रोज प्रयोग करत असता तेव्हा ते तुमचं रुटीन होऊन जातं, तुम्ही एक व्यक्ती म्हणून पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असता. आणि मला असं वाटतं की हा एक कलाकारांचा खूप मोठा टास्क असतो की एका ठराविक लिमिट पर्यंतच त्या कॅरेक्टर शी सरेंडर किंवा एकरूप होणं आणि नंतर एक स्वतःला बॅकफूटवर ठेवणं हा एक खेळ सुरू होतो, की स्वतःला सांगणं की मी रुक्मिणी नाही आहे, मी मानसी पण आहे कुठेतरी. आणि हे फार महत्वाचं असतं, नाहीतर मग ना आपली ग्रोथ थांबते ऍज अन ऍक्टर. आणि संघर्षही सुरू होतो. अगदी, ते आता सुरू झालेला आहे. क्या बात आहे. आणि आणखीन गप्पा, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही दोघं बदललेला असताना संतरबाह्य, जसं मी म्हणाल की विचार तुम्हाला ते सतत पुढे घेऊन जात असतात, या सगळ्या व्यतिरिक्त देखील आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. याबद्दलच्या 150 प्रयोग झालेत. संगीत नाटक आहे आत्ताच्या घडीला सुरू असलेलं. संगीत नाटक म्हणजे ही संकल्पना अत्यंत भारी असंच म्हणायला हवं. पण या सगळ्यामधून बदलत असताना त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या कॉम्प्लिमेंट्स आणि आठवणीत राहिलेले का प्रसंग, किंवा आपण म्हणू शकतो की तालीम करताना एखादी घडलेली गंमत, याविषयी गप्पा मारत एका ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकपूर्वी जसं म्हटलं होतं की तालमीच्या वेळेला आणि प्रयोगाच्या वेळेला देखील खूप गमती जमती होत असतात, त्या नेमक्या काय आहेत? तालमीपासून सुरुवात करत मानसी. हो, खूप गमती जमती आहेत. आम्ही ह्याची रिहर्सल अशी सीन सीन्स मध्ये केली होती. आणि नाटक बघितलंच ना तर आमच्या मॉन्टाजेस मध्ये नाटक आहे असं, त्याला एक असं धागा आहे आणि मग त्याच्यातनं घडतायत असं नाही, एक मॉन्टाज झाला की दुसरा मॉन्टाज आहे. तर रिहर्सलच्या वेळेला ना आम्हाला असं नाशिक मध्ये रिहर्सल केली आणि डिरेक्टली आम्ही ग्रँड रिहर्सल करायला आलो. तर ग्रँड रिहर्सलला उभं राहिलो आणि ब्लॅकआउट झाला पहिल्या सीनचा. नंतर आम्ही दोघी ब्लँक, आता कुठचा सीन आहे, आता कुठचा सीन करायचा आहे, मग अरे हा हा आहे वगैरे असं करून मग पटकन पटकन त्या जागेवर गेलो. म्हणजे हे आय थिंक दोन ग्रँड रिहर्सल आमचं ही तारांबळ होती की आता आता काय आता काय. सुरुवातीलाच हे होतं, त्याच्यानंतर होतं. फक्त प्रेक्षकांना फक्त एक आणखी ऍडिशन सांगूयात की या नाटकाचा डोलारा या फक्त दोघींवर अक्षरशः उभा आहे असंच म्हणायला हवं. ही झाली तालमीची गंमत. पण तुझ्याकडे आणखीन एक गंमत आहे, जेव्हा तू एक डायलॉग विसरली होतीस किंवा तुझं वाक्य हेच तू विसरली होती. हो, आत्ताच एवढ्यातला 3-4 दिवस मी टोटली ब्लँक झाले होते. मी ना थोडं व्हेरिएशन घ्यायला गेले होते खरं आधीच्या वाक्याला. आणि ना आधीचं एक वाक्य तिने इतकं सुंदर घेतलं की मी त्याच्यावर मनापासून तिला दाद वगैरे दिली. म्हणजे तिच्याही लक्षात आलं की हा हा जमलंय आपल्याला वगैरे. चला मानसीची आता दाद मिळाली, आता आपल्याला पुढे जायचंय. आणि मी त्याच्या पुढचंच वाक्य विसरले मी ब्लँक ब्लँक पूर्ण. मला असं वाटलं की हिचं असणार आता. ठीक आहे, मी कूल होते, मी इकडे तिकडे बघते, म्हटलं ही विचारत नाही, या जोरजोरात कणिक मळते ही विचार ना. आणि माझ्या डोक्यामध्ये की आता हे कसं लिंक करू, कारण की मला अंदाज आला त्या टायमिंगला हिचं वाक्य आलं नाही, त्यामुळे मला अंदाज आला की हिचं आपण काहीतरी पुढे कसं कंटिन्यू करायचं. मलाही आठवेना की काय घेऊ मी, काय वाक्य घेऊ, हिला क्यू देऊ का माझं वाक्य सुरू करू, कारण की पुढे माझाच सगळा तो सिक्वेन्स आहे. अच्छा, आणि मला विचारायचं होतं तिला की मी तिथून इथे आली कशी, हे मला कसं आठवत नाही हे मला सांग. मी सगळं सांग, तिथून पुढचं तिचा ती स्टोरी सांगत असते सगळी माझ्या पुढे अधिकार कंटिन्यू होऊन मग तो सीन संपतो. त्यामुळे ते येणं फार गरजेचं. हो, आणि माझं असं की काय काय, मग मला आठवलं अरे मीच राहिले तिथून, मला कोणी आणलं इथं, एवढंच मी म्हणजे मी पण मी बरोबर झालं. आणि विंगे त्यांची तारांबळ, अरे ही विसरली आहे का, हिचं काय झालंय नक्की, अरे हा तो मला सगळं इथनं विंगेतनं दिसत होतो की दादा यांना त्यांना बोलवतायत. पण मग मला तितक्यात आठवलं होतं, मी ते घेतल्यानंतर हिचा पूर्ण तिने सीन कम्प्लीट केला आणि मग माझी एक्झिट झाली, मी तिथून निघून गेले. एक्झिट झाल्यावर तिला लक्षात आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा दादा मला येऊन म्हणाले की अगं तुझं हे असं असं वाक्य होतं. म्हटलं आई सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे अगं काय विसरलीस तू, म्हटलं काय कळलंच नाही, मी ना आधीचं वाक्य जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न केला. पण अशी गडबड होत असते. पण अगदी शेवटचे दोन प्रश्न, या दोघी साकारताना तुम्ही दोघी पण एक मस्त बॉन्ड तुमच्यामध्ये तयार झाला असेल, एक घट्ट मैत्री झाली असेल, की अख्खं नाटक दोघींवर असणं खूप मोठी जबाबदारी आहे. हो, ऍब्सोल्युटली.
आणि एकमेकींना सांभाळत ते करणं फार गरजेचं आहे. पण ऍक्च्युली तसा काही कधी प्रश्न आला नाही, कारण की सुरुवातीपासूनच खूप छान बॉन्डिंग आमच्या दोघींचं झालं होतं आणि प्रॅक्टिस पासूनच, त्यामुळे आम्हाला कधीच हा प्रश्न आला नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कॉमन आवडीच्या निघाल्या त्यामुळे, आणि ती मुंबईत नवीन नवीन आहे त्याच्यामुळे मला बऱ्याच तिला स्पॉइल करण्याचा बराचसा रोष माझ्यावर माथी आहे आणि तो मी अगदी प्राऊडली नाही. बऱ्याच वेळेस तिने मला सांभाळूनही घेतलंय, कारण सगळं नवीन असल्या कारणाने मला मुंबई नवीन होती, नाटक हे क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं. सगळंच तिचं फर्स्ट टाइम आहे, इट्स व्हेरी स्पेशल फॉर हर. आणि म्हणजे पण ती फार गुणी मुलगी आहे, ती सरेंडर होते, ऐकते. अगदी गप्पांच्या शेवटाकडे येतोय आणि तुम्ही दोघी आलात त्याबद्दल खूप खूप आभार. जाताना तुमच्या टीमचं देखील खूप खूप अभिनंदन करायला हवं. म्हणजे फक्त या दोघी जरी दिसत असल्या तरी त्यांची बॅकस्टेज टीम खूप मोठी असते आणि भद्रकाली प्रॉडक्शन म्हणजे प्रसाद कमळी तर आहेतच, पण त्यांच्यासोबतची सगळी मोठी टीम ज्यांनी एक खूप मोठी रिस्क घेतली आणि यापुढे देखील त्यांचे प्रयोग असेच होत राहोत अशी शुभेच्छा व्यक्त करूयात. थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याबद्दल. थँक्यू. पुन्हा भेटूयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.